त्यानंतर आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंह यांचं निधन झालेलं आहे. दुबईतल्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तिथंच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. ते 64 वर्षांचे होते. राष्ट्रीय राजकारणामध्ये अमरसिंह यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. विविध राष्ट्रीय विषयांमध्ये त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी भूमिका बजावली होती. सगळ्याच पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. काही कारणांमुळे ते अनेक वादांमध्ये सुद्धा सापडलेले होते. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, राजकारणातील संकटमोचक अमरसिंह यांचं निधन झालेलं आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आहेत. दलवाई सर, तुम्ही त्यांच्यासोबत दिल्लीमध्ये एकत्र काम सुद्धा केलेलं आहे. ते राज्यसभा सदस्य अनेक वर्षांसाठी होते. काय सांगाल या सगळ्याबद्दल? अतिशय दुःखद बातमी आहे. एक 2-4 दिवसाच्या अगोदरच ते आमच्या शेजारी अधिरंजन चौधरीजी राहतात, काँग्रेस पार्टीचे पार्लमेंटरी पक्षाचे नेते, त्यांच्याकडे आलेले होते आणि त्यांना मला भेटायची फार इच्छा होती, पण मी भेटू शकलो नाही. मी त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टीत असताना काम केलेलं होतं. अतिशय लोकांशी चांगले संबंध ठेवणं, अगदी खालच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणं, त्यांची फोन घेणं, आणि मुख्य भाग म्हणजे समाजवादी पार्टीला एक ऑल इंडियाचं आयाम मिळवून देण्याचं काम त्यांनी खरं केलं होतं. मुलायम सिंगांना खरं म्हणजे नेतृत्व नेता म्हणून मान्यता जी मिळाली त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा भाग होता. दुर्दैवानं त्यांचं आणि अखिलेशींच जमलं नाही आणि त्यामुळे ते थोडेसे निराश झाले. नंतर ते बीजेपीची परवड गेले, राज्यसभेत आले, पण राज्यसभेमध्ये काय फार त्यांचं ते काय फार बसायचे नाही. त्यांच्या किडन्या दोन्ही फेल झालेल्या होत्या आणि बायपास हे केलेलं होतं, काय ते ट्रान्सप्लांट केलेलं होतं, पण एकंदर ते बरे होते. आता एकदम कसे गेले माहिती नाही, पण परंतु एक विवाद्य असं व्यक्तिमत्व भारतीय राजकारणात होतं आणि विशेषतः मीडियाशी त्यांचे संबंध अतिशय चांगले असायचे. त्यांचं निधन हे धक्कादायक आहे आणि दुःखदही आहे. अगदी दलवाई सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं की आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंह यांचं आज निधन झालेलं आहे. प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं आहे. सिंगापूरमधल्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या काही काळापासून उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली. ते 64 वर्षांचे होते. राष्ट्रीय राजकारणामध्ये अमरसिंह यांनी एक मोठी कामगिरी बजावली आहे. विविध राष्ट्रीय विषयामध्ये त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी भूमिका बजावलेली आहे. सगळ्याच पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. आणि त्यांच्याबद्दल बोलताना आता हुसेन दलवाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यसभेमध्ये एकत्र अनेक वर्ष हुसेन दलवाई हे अमरसिंह यांच्यासोबत होते. मन मिळावी आणि समाजवादी पार्टीला देशपातळीवर पोहोचवण्याचं काम करणारा एक नेता होता, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिलेली आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंह यांचा संध्याकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. सिंगापूरमधल्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या काही काळापासून उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच आपण ऐकलं होतं की त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियासुद्धा झालेली होती. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या होत्या आणि त्याचमुळे सिंगापूरमधल्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्याच दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. अमरसिंह हे 64 वर्षांचे होते. राजकीय जीवनामध्ये असताना अनेक वाद सुद्धा त्यांच्या भोवती फिरताना पाहायला मिळाले. त्यानंतर